नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचे सोयाबीनचे बाजारभाव समजून घेण्याचा प्रयत्न करू। महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बाजारपेठा ज्या आहेत त्यापैकी काही बाजारपेठांचे बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, ज्यामध्ये लातूर असणार आहे, उदगीर असणार आहे, वाशिम असणार आहे, लासलगाव आहे, आणखीन बऱ्याच बाजारपेठेत। पुढे जाण्यापूर्वी विनंती आहे की आपण चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या। तर समजून घेऊ पहिली बाजारपेठ, इथला भाव काय आहे। तर पहिली बाजारपेठ आहे लासलगाव, त्या ठिकाणचा किमान दर आहे 3,500 रुपये, हा त्या ठिकाणी किमान दर आहे। तर जास्तीत जास्त दर आहे तो आहे 5,760 रुपये। त्याचबरोबरनं पुढली बाजारपेठ आहे जळगाव, जळगावमध्ये कमीत कमी दर आहे 5,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर आहे 5,500 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये। त्यानंतर माजलगाव बाजारपेठेमध्ये किमान दर आहे 4,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीचा दर आहे 5,590 रुपये प्रति क्विंटल। त्याचबरोबर संगमनेर बाजारपेठेमध्ये किमान दर आहे 4,950, तर कमाल दर आहे 5,450 रुपये प्रति क्विंटल। त्याचबरोबरनं कारंजा या बाजारपेठेमध्ये तो सोयाबीनचा किमान भाव आहे तो आहे 4,910 रुपये आणि जास्तीत जास्त 5,700 रुपये प्रति क्विंटल या दराने या ठिकाणी सोयाबीन गेलेलं आहे। तर लातूर बाजारपेठेमध्ये 5,300 रुपये हा कमीत कमी दर आहे, तर जास्तीत जास्त दर आहे 5,900 रुपये। एक महाराष्ट्रामधली महत्त्वपूर्ण अशी ही बाजारपेठ आहे। त्याचबरोबरनं आणखी एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ उदगीर, ज्या ठिकाणी किमान दर 5,650 रुपये असा असून जास्तीत जास्त 5,800 रुपये या प्रमाणे या ठिकाणी सोयाबीनची विक्री होते। आता वाशिममध्ये कमीत कमी दर आहे 5,900 रुपये, तर जास्तीत जास्त 6,600 रुपये इथपर्यंतचा दर गेला असून हा महाराष्ट्रामधील उच्चांकी दर असं म्हणता येईल। तर असे सोयाबीनचे दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या। परत दररोज संध्याकाळी सोयाबीनच्या ज्या अपडेट आहेत त्या दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्या फोनवरती मिळतील।